नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आज आहोत वांगणीमध्ये, आपण आलेलो आहोत, दुपारीच आलो आम्ही आणि आता आम्ही चाललेलो आहोत नदीवरती आंघोळीला। आणि माझ्यासोबत आज आहेत दोन नवीन पाहुणे, म्हणजेच माझ्या भावाची पोरं आहेत, म्हणजे एक भावाचा आणि एक भावाचा मेवण्याचा मुलगा आहे, राज आणि आर्यन नाव आहे त्याचं। लाजत आहेत ते मित्रांनो कॅमेरासमोर यायला, थांबा। अरे काय लाजत आहे बघा, हा मित्रांनो हा राज आहे आणि मागे त्याच्या आर्यन आहे। आणि आता आम्ही चाललोय आंघोळीला नदीवरती आणि तो व्हिडिओ आज आम्ही शूट करणार। खूप मजा नाही व्हिडिओ, तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा मित्रांनो। तर मित्रांनो, आता वाजलेला चार वाजलेत ना रे मित्र, पोरांनो किती वाजलेत? साडेचार झालेत। पण ऊन बघा किती आहे, समोरचं दिसत नाही काय आम्हाला, पण खूप ऊन आहे। आपल्याला जवळ इथून नदीपर्यंत पोहोचायला अर्धा तास लागेल, कारण रस्ता खूप खराब आहे। आम्ही चालतोय, आपल्या गावासारखेच रस्ते तिकडे, रायगड एरियामध्ये पडतं हे वांगणी गाव, वांगणी। तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये सोबत राहा, मागून गाड्या येतात। काय बोलतोय राज, काय बोलतोय सांग, काय मित्रांना काहीतरी बोल। तर राजने, तुम्ही बघितलं असेल राजने कपडे घेतलेले आहेत, टॉयल वगैरे घेतलेले आणि मस्तपैकी एकदम तयारी करून आले होते पूर्ण आंघोळीची। आणि हा छोटा ब्लॉगर तुम्ही बघत असाल, बघा आपण ब्लॉगिंग करतोय मिस्टर आर्यन। तर आज हा आपला आंघोळीचा व्हिडिओ शूट होणार आहे आणि उद्या आम्ही जॉगिंगला जाणार आहोत सकाळी, त्याचाही व्हिडिओ आपण शूट करू। म्हणजे नेहमीप्रमाणे मी जसं जातो वॉकला आणि मग व्हिडिओ शूट करतो, तसंच आम्ही आज नवीन पाहुणे आले ना आपल्याकडे, तर आपण त्यांच्यासोबत जाणार आहोत ब्लॉग करायला शूट। आणि सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवेन आणि ह्या टायमाला थोडंफार आलं काहीतरी बघू, म्हणजे प्रयत्न करू आपल्याला काय काय दिसतं आपल्याला, करवंद वगैरे। तर बघा ए तिकडे जाऊ नको, करवंदाची जाळी बाबा, सापईप असतात तिकडे, सापईप दुखू नका मित्रांनो, गर्मी खूप आहे। एकतर सापईप दुखायला आणि मग घरी येऊन मडक्यात बसेल तुमच्या, हा मडका येईल बाहेर, मडका बाहेर नाही साप बाहेर येईल त्यातून मडक्यातून, वेलुटी मारून बसेल तो। चालता चालता आम्हाला भूक लागली आणि ही पोरं बघा काय घेत आहेत, चिप्स विप्स काय घेत आहेत, हे पटापट घ्या रे काहीतरी, ऊन बघ किती लागतं। मला एक समजत नाही, हे लोक नदीवर आंघोळ करायला चालले आहेत की तिकडे वनभोजन करायला चालले आहेत? हे बघ काय काय घेतलं खायला, पेप्सी घेतले, वेफर घेतले आहेत, अरे आंघोळीला चालत की जेवायला चाललं आहे तिकडे, पैसे झाले बरोबर। तर मित्रांनो, चिप्स खात खात काय बोलतात, चिप्स खात खात आम्ही आता पोचलेलो आहोत। कुठं गेला राज? नदी किनारी, आता जवळच नदी आहे, तुम्ही बघू शकता। हा नदी किनारी जाण्याचा रस्ता आहे, इथून आपल्याला खाली जायचं आहे, खूप डेंजर रस्ता आहे। आणि आज आम्ही ट्रेननी आलो आहे, बनी वगैरे आणली नाही आम्ही, तर इथून आपल्याला आता खाली जायचं सर। नदीला पाणी भरपूर आहे, या नदीचा अंदाज येत नाही, थोडी डेंजर नदी आहे, कारण आपण या नदीसाठी आपण नवीन माणसं आहोत इथे पोहायला आलो आहे। तर चला बघूया। तर मित्रांनो, ही आहे नदी, वांगणीची नदी, म्हणजेच ही उल्हासनगरची नदी आहे आणि ह्याचा पाणी तिथपर्यंत, म्हणजे पुढे गेला हा ब्रिज आहे मोठा, उल्हासनगरची नदी आहे आणि खूप मोठी नदी आहे मित्रांनो, ती तिथपर्यंत लास्टपर्यंत गेलेली आहे। तर आता आपण इथेच कुठेतरी जागा बघून इथेच आंघोळी करणार आहोत। कुठे जायचं आहे राज बोल, तिकडे जाय तिकडे अण्णा, रस्ता असेल असं सांगा, काय पण सांगू नका, पायाला काटे लागलाय बघ, ही अशी काटेरी झुडपं असतात, यांचे काटे खूप डेंजर असतात मित्रांनो, हे टिचला टोचला बाबा, बघ कसलं डेंजर काटे त्याला, अरे नको हात लावू, एक तर तुम्हाला माहित नाही काय नाही इकडचं, चला बडाबट नाही। ए राज, तुम्ही कुठे चाललाय? कुठच्या गावचं तुम्ही बाबा? तर तो बघा, हे दाखव आपण काय काय आणलं खायला, आपल्या मित्रांना दाखव, हे बघा मित्रांनो काय काय आणलंय भरू, बघा हे खाण्याचं, ही पॅप्सी विप्सी आणलेले मित्र यांनी मुलांनी, आज ते पार्टी करणार तिकडे। बस बस इथे थांबा, आता आपली जागा आलेली आहे आणि आता आपण इथेच थांबू, नाही कशाला दगडी, काय दगडीवर जीव द्यायचा खाली आपल्याला, दगडीवरती जायचं आहे, इथे थांब, काय आतमध्ये मगर आहे काय, थांबे जा ना शूटर। आता पहिला आपला राज जातोय आंघोळीला, ओहो आणि आर्यन सुद्धा, काढ ना पटापट कपडे, आता खूप मजा येणार आहे। ए असं लांब नका जाऊ राज, अंदाजा घे इथंच, उडी मारशील नी समजलं पाणी डोपराभर आहे, तुला असं वाटेल की पाणी भरपूर आहे। आणि पिशवी का अशी टाकली रे, अरे काय तुमच्या चड्ड्या बिड्ड्या घेऊन जा पटकन बाबा, काय असतील ते, अरे बाबा कॅश बिश घेऊन उडी मारतो नदीत मित्रांनो, पैसे घेऊन आला आहे नदीत आंघोळ करायला, इकडे पैसे द्यायला लागत नाही। ए अरे पहिले ते इथे ठेव ना, गवतामध्ये ठेवून दे ना, इथे गवतात ठेव राज त्याला, ती त्याच्यात पॅप्सी पण आहे ना, इथे गवतात ठेव, ठेवा, ओहो जॉकीची चड्डी घातली आणि त्यांनी बॉस
काय आहे बॉस किंग बाकी काय नाही बघ जा पटकन आंघोळ करा ए उडी मारू नका बाबा पाणी जास्त खोल नाही आहे डोपऱ्यावरच पाणी आहे अरे जा किती घाबरतो आंघोळ करायला काय मित्रांनो हे व्हिडिओ आज येणार आहे खूप मजा या दोघांची जास्त करून कारण हे फर्स्ट टाईम आले मी सेकंड टाईम आलोय पहिला पण मी त्या आंघोळीला आलेलो होतो तेव्हा मी बनीला घेऊन आलो होतो सोबत जास्त लांब जाऊ नका रे ते बरे तुम्ही कसे सांगा थंड आहे का पाणी काली वांद्र बघा कशी काळी काळी दिसतात मित्रांनो याच्यावर मला तर कलर पण दिसत नाही यांचं काय ते राज असं पुढे जाऊ नको राज ह्या साईडला या साईडला राज इथे इथे अरे ते बरेच रे कशाला रडतो तू बाबा आपण आता पुढे जाऊ आता आम्ही पुढे चाललो आहे तर खतरनाक राज एकदम पाहुणी घेतोय पाणी एकदम डोबराभर आहे अरे काय पोहणार आहेस तू या पाण्यात अरे याच्यात बेडूक बिडूक पोहतात आपल्यासारखी माणसं कुठे तिकडे आतमध्ये जातात हो हो बाबा बस झाली बस झाली इंग्लिश पाणी उडव नको रे कॅमेरावर पाणी उडतोय आम्ही आता आहे ना आता पाण्याच्या आतमध्ये जाणार पाच मिनिट झाली पाच मिनिट मी बोलतो चल ऐक मी बोलतो तुम्ही जा आतमध्ये पाण्याच्या मी थांब मी 10 पर्यंत मोजणार हा मी 10 पर्यंत मोजणार जो पहिला येईल तो हा तो हरला हा काय स्टार्ट जा 1 2 अरे हा 2 म्हटल्यावरच बाहेर आला हे चिटिंग आहे हे चिटिंग आहे म्हणजे आर्यन जिंकला हा अरे बाबा हे कोणाचे कपडे काढतो बाहेर तू अरे बाबा कोणाचे कपडे इकडे काढू नका बाहेर रे हा हे चिटिंग आहे असं थोडी तर मित्रांनो हे बघा नंगू पुंगू आता आम्ही ना इथून जागा चेंज करतोय कारण इथे पाणी खूप कमी आहे आणि आता आपण थोडा पुढे जातोय तिथे जाऊन बघतोय पाणी किती येतो पाणी खूप कमी आहे हे बघा हे बघा काय चाललंय हे बघा तर आता पाणी खूप कमी आहे तर हे असं दिसतंय नजारा वरून गाड्या चालल्यात हा तुटलेला ब्रिज आहे आणि त्या ब्रिज खाली राज उभा आहे तर मित्रांनो आता आपली बारी आहे आता आपण जाऊया आंघोळीला खूप मजा येणार आहे तर आता आपण आंघोळ करून बघूया कसं पाणी आहे थंड वगैरे खूप छान वाटतंय आणि मस्त लहानपणचे दिवस आठवत आहेत खूप मस्त वाटतंय हॅलो गाईज हॅलो तर या मित्रांनो आपण मध्ये पाण्यात बसून थोड्या मस्त बघा मित्रांनो कोणाचे कब्जे आले आता मित्र त्या साईड उडवू नको ना पाणी मोबाईल आहे समोर तर सांगते उडवू नको तरी बस ना तर मित्रांनो आम्ही आता चाललो मजा असते गावी येण्याची म्हणजे अशा ठिकाणी आणि खूप मजा येते मित्रांनो 2 दिवसाचं ठिकाण आहे पण खूप मजा येते
पाण्यात पोहायची. कशा आहात तुम्ही? हे बघा ह्याची माझ्या बघा काय चाललंय तो बघा तिकडे बघा. ए तुला पाण्याचा अंदाज नाही जास्त. मोबाईल बोलू दे रे. आवाज किती आहे? किती आवाज करतात हे दोघं? एकतर माझा मोबाईल वॉटरप्रूफ नाही आणि मी पाण्यामध्ये घेऊन आलो. हाय बस बस पाणी कोडो. आता दिसते थोडा तो काय काढलंय माती. काय बोलतो मग तू? काय बोलते रात्री बघा काय बोलते? तुम्ही बोलता बाबा बाकी कमी पोहत आहे खाल्ला बघा मला. तर मित्रांनो आता आम्हाला लागलेली आहे भूक आणि आम्ही काहीतरी खाऊन घेतो जे आम्ही घेऊन आलो होतो खाण्यासाठी पॅप्सी आणि काय चिप्स वगैरे वेफरची पाकिटं. तर चला पोरांना या बाहेर चला आपण काहीतरी खाऊया. ए वांडरा चल ना बाहेर ये ना पटकन. तर मित्रांनो आता लागले पोरांना भूक आणि भूका आता भूका ते घ्या पटकन चला काढा आता पॅप्सी काढ बाहेर. ते बघ अशी खात आहेत या खायला. काय भेटेल ते? कुरकुरे खातोय आता नंतर ला पेप्सी पियायची. अहो हा पाण्यात एक मोठा मासा आहे. खूप मोठा आहे मासा बघा. मोठा एक नंबर. खूप मासे आहेत पाण्यामध्ये बघा. आता आपल्याकडे काय डी एस एल आर तर नाही. मोबाईलने आपण शूट करतोय. मित्रांनो अशा तऱ्हेने आपली आंघोळ झालेली आहे आणि मी टी शर्ट घालून घेतो आता. आता आपल्याला घरी जायचं आहे. आमचं खाऊन पण झालं जे काय आणलं होतं आम्ही चिप्स वगैरे. तर तयार व्हा तुम्ही पण चला पोरांनो. अरे यार राजनी कपडे घातले. हा आर्यन कधी घालणार कपडे? पटापट घाल ना आणि त्या बॉटल वगैरे घ्या. हे पिशवीमध्ये टाका पटापट. चड्ड्या बिड्ड्या घ्या आपापल्या पिळून घ्या पटकन चला चड्ड्या. हा असंच घाल चप्पल घाल चप्पल ती बघ काय बाबा चप्पल आणि चड्डी सेम घाल. एक तर एकाच्यातच टाकतोय. हा दोन्ही एकाच्यातच पाय टाक. तर अशा तऱ्हेने आपला पोहण्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला मित्रांनो. पोरांनो कसं वाटलं आज तुम्हाला? मजा आली ना? हा हा भर असे जबरदस्ती भर. गुदगुल्या करतायत? अरे बाबा हा त्या माशांशीच खेळतोय मगच बसून. छोटे छोटे किती मासे चलाय चलाय चला बस झालं चला मासे विषय राहू दे. आता 6 वाजले पोरांनो 6 वाजले. तर अशा तऱ्हेने आपला पोहण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि पोरांना खूप मजा आली. मजा आली ना? मजा 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 खूप मजा आली. आपण बघ उड्या ब्रिजच्या खाली आहोत आपण. बरोबर डबल आवाज येतोय. खूप मजा आलेली आहे. राज बघा उडता पोपट आणि हा बघा झिंगूर काळा झाला. आधीच काळा झाला होता आणि आता अजून जास्त काळा झालाय. म्हणून मी तुम्हाला सांगते दुपारचा पोहायला येऊ नका. आणि पोरांना खूप मजा आली एन्जॉय केलं आणि तेच लहानपणीचे दिवस आठवले. आणि अशा तऱ्हेने ना व्हिडिओ खूप छान झाला. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल ना आवडला असेल हा तर नक्की कमेंट करा. व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा. हां फॉलो करा. हा दबा नाही दाबा हिंदीमध्ये नाही आपला ब्लॉग मराठीत जातो. तर मित्रांनो खरंच जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. उद्या पुन्हा आपण सकाळी भेटणार आहोत आणि काहीतरी अलग अलग शूट करायचा प्रयत्न करू. काय काय दिसतं आपल्याला बाहेर निघालो की कंटेंट समोर येतच असतात तर आपण बनतच असतात. तर हा एवढा बघा दारू पितो मग नाही मित्रांनो. कुठं आहे मोर? मला सांग झाडावरती मोर असतो काय? अरे बाबा तो अलग पक्षी आहे. अरे आता मे महिन्यात तुला इथं मोर कुठून दिसला बाबा? राज मगापासून बोलतो मोर आहे पण इथे मोर नाही आहे. तो एक असा लाल कलरचा अलग टाईपचा पक्षी आहे. त्याला आम्ही गावी कोकण कुंभा बोलतो. हा आणि हा राज त्याला मोर बोलतो. मी घाबरलो बोललो मोर कुठून आला इथे वांगणीमध्ये? मला तर अजूनपर्यंत इथे मोर नाही दिसला. आता पण असतील मोर पण आता मे महिन्यात नाही दिसत मित्रांनो. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? माझे हे दोन मित्र म्हणजेच आपली घरचीच माणसं. अरे बाबा पॅप्सी ठेवू जरा बाबा ना काय संपवतोस काय बेवडी माणसं. तर मित्रांनो आंघोळ वगैरे करून आम्ही घरी आलो आहे. आता जस्ट आता चहा वगैरे पितो आम्ही कारण आम्हाला आता स्टेशनला जायचं आहे. तर स्टेशनला जाऊन येतो आम्ही
आणि काय बोलेल आज, कसं वाटलं तुला आंघोळी करून वगैरे? तुला कसं वाटलं आज? मजा आली ना? तर खूप मजा आली आज. आणि आता 6 वाजले, तर आम्ही जाणार स्टेशनला. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय बाय मित्रांनो.